नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. दुष्काळावरून राष्ट्रवादीचा तहसीलदारांना घेराव. वाढू माफिया विरुद्ध पोलिसांची धडक कारवाई. आता बातम्या सविस्तररित्या. नरखेड येथे राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळाच्या यादीमध्ये नरखेड तालुक्याला मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ टाकण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेता नरखेड तालुका सुद्धा दुष्काळग्रस्तांच्या यादीमध्ये टाकून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात नरखेड त्यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. रामटेक तालुक्यातील हातोडी शिवारात दिनांक 4/11/2018 पहाटे 6 3 ट्रॅक्टर रेती भरलेले व त्यांचे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव झालेला नाही, त्यामुळे नागपूर व नागपूर जिल्ह्यात रेतीचा पूर्तता करण्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती पुरवठा करणारे निर्माण झाले आहे. या वाढू माफियाविरुद्ध पोलीस व महसूल प्रशासनाने कंबर कसली असून उमरेड येथे घडलेल्या घटनेने प्रशासन अधिक तीव्र गतीने वाढू माफियांविरुद्ध कारवाई करण्याच्या मानसिकतेत आहे. रामटेक तालुक्यातील हातोडी येथील दिनांक 4/11/2018 रोजी पकडण्यात आलेले ट्रॅक्टर रामटेक पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.